संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची त्र्यंबकेश्वरहून निघालेली पालखी 24 जून रोजी सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथे मुक्कामी राहिली. यानंतर सिन्नर शहरातून वाजत गाजत पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आकर्षक फुलांची सजावट केलेली पालखी सिन्नर नगरीत दाखल होताच हजारो वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली. सिन्नर तालुक्यातील दातली येथे आज रिंगण सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या अश्वांनीही टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला. पंढरपुरात श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या पायी दिंडीत सहभागी होत असतात. सिन्नर शहरामध्ये पालखीचं वाजत गाजत स्वागत झालं. यावेळी हजारो वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर केला. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, सिन्नर.